हरिओम श्री राम अंबज्ञ। मी मिलिंद सिंह नाईक, चंदननगर उपासना केंद्र पुणे। बापू परिवारात मी 2014 साली आलो। आता मी माझा अनुभव सांगतो, 2019 सालचा आहे। एकदा मी आणि माझा बाचा असं दोघंही मोटरसायकलवर पुण्यात जात होतो, त्याच्या कामानिमित्त मी पाठीमागे बसलेलो होतो। एकदम आम्ही चौकात आलो असताना एकदम अचानक दुसऱ्या बाजूने एक दोन कॉलेजचे विद्यार्थी होते, ते जोरात होते, त्यांचं ते बोलत चालवत होते असल्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं आणि आमची दोन्ही मोटरसायकलची अगदी चौकात जोरात धडक झाली। म्हणजे मी जेव्हा पाठीमागे बसलं असल्यामुळे जेव्हा पाहिलं की आता धडक काय चुकणार नाही, तर एकदम माझ्या मनात बापूंचा धावा सुरू झाला आणि क्षणात एका जोरात धडक बसली आणि मी आणि आम्ही चौघजण म्हणजे आम्ही फेकलो गेलो असं। मी एक 10 फूट पुढे जाऊन पडलो, पण मी आणि माझा बाचा आणि आम्हाला दोघांना काहीही झालं नाही। अगदी जोरात आपटलो होतो मी, म्हणजे डोकं म्हणजे आपटताना वाचलो, हातावर हे झालो, पण कुठेही आम्हाला साधा खरचटलं देखील नाही। फक्त एक 10 दिवस माझा हात दुखत होता, तरी मी एक्सरे काढला, त्यात कुठेही फ्रॅक्चर नव्हतं, काही नव्हतं। बापूंच्या कृपेमुळेच मी वाचलो त्या ह्याच्यात। अगदी भर चौकात झाला होता ॲक्सिडेंट आणि इतर त्या दोघांना बराचसा मार लागला होता आणि सुदैवाने कुठलीही गाडी त्यावेळेला नव्हती, त्यामुळे आम्हाला मोठी काही झालेली नाही। माझा दुसरा एक अनुभव सांगतो, निलंगिरा ती बेळगावला गेली होती आणि पुन्हा तिकडनं येत होती। बेळगावच्या बसेस रात्री निघून पुण्यात 5:00 दरम्यान पोचतात आणि मी तिला घ्यायच्या म्हणजे वळगावशिवरून निघालो। साधारण एक लवकर जाऊन थांबावं म्हणून मी 1:30 दरम्यान घरातून निघालो होतो। एक साधारण 3 किलोमीटर अंतर गेल्यावर मला असं जाणवलं की माझ्या मागून कोणीतरी माझा पाठलाग करत आहे। दोघंजण मोटरसायकलवर होते, ते पुढे जाऊन थांबले, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, तरी मी तसाच निघालो। मग ते हळूहळू माझ्या पाठीमागे यायला लागले। साधारण स्टेशनच्या जवळ वाडिया कॉलेजजवळ आल्यावर जिथं काही वर्दळ नसते अशा ठिकाणी ते एकदम जोरात पुढे आले आणि पुढे जाऊन माझ्या गाडीचे आडवे आले। मी बापूंचा धावा केला आणि बापू मला वाचवा म्हटलं। मी गाडी थांबवल्यासारखं केलं आणि त्यांच्याजवळ गेलो आणि पटकन जोरात गाडी सुरू म्हणजे चालूच होती गाडी, ॲक्सिलेट करून मी पुढे निघालो त्यांच्या। ते माझ्या पाठीमागे यायला लागले, ते ओरडत होते थांब म्हणून आणि मी थोडा पुढे जाऊन मग रस्ता मी चेंज केला आणि पुणे स्टेशन जिथं वर्दळ असते त्या ठिकाणी जाऊन मी थांबलो। मग ते निघून गेले। म्हणजे अशा प्रकारे जर तिथं काही झालं असतं तर मला जे काही होऊ शकलं असतं तिथे, ह्या अनुभवातून मला बापूंनी वाचवलं। माझा एक तिसरा अनुभव आहे, 2020 साली मी सर्व्हिस निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो आणि ते पावसाळ्याचे दिवस होते आणि पूर परिस्थिती होती सगळीकडे, त्यामुळे लक्झरी बंद होत्या, फक्त विमानसेवा चालू होत्या। त्यामुळे मी पुण्याला येण्याकरता गोव्यावरनं विमानाचं बुकिंग केलं होतं आणि सिंधुदुर्गनं मी निघालो अगदी टायमात, म्हणजे 1-2 तास लागतात एअरपोर्टला जायला। त्या दृष्टीने मी व्यवस्थित म्हणजे प्लॅन करून निघालो होतो, परंतु रस्त्यात बऱ्याच ठिकाणी पुरामुळे आणि पावसामुळे झाडं पडली होती, ट्रॅफिक जाम झालेले होते, त्यामुळे मला गोव्याला पोचतानाच म्हणजे माझं फ्लाईट साधारण 1:30 दरम्यान होतं गोव्यावरनं आणि साधारणपणे एअरपोर्टला आपल्याला आधी 1 तास तरी पोचावं लागते। त्या दृष्टीने मी जेव्हा गोव्यात पोचलो तेव्हाच मला 1-2 वाजले होते आणि म्हटलं आता एवढं लांब आलो आहेस तर जाऊ। बापूंना म्हटलं आता बापू काही करून मला हे विमान मिळू देत फ्लाईट, आणि मी म्हणजे नामस्मरण आणि बापूंचं हे करत एअरपोर्टकडे निघालो। एअरपोर्टला पोचलो तेव्हा 2:30 वाजले होते आणि म्हटलं आता आलोच आहे तर ड्रायव्हरला म्हटलं थांब तू, मी आत जातो, मिळालं नाही तर परत आपण निघू। मी आत गेलो एअरपोर्टमध्ये, चेक इन करायला लाईनीत थांबलो, तिथं बरीच गर्दी होती। मी लाईनीत अगदी शेवटच्या ह्याला होतो, फ्लाईट अटेंडंट जे असतात त्या येऊन पुणेसाठी फ्लाईट कोणी आहे का पॅसेंजर म्हणून अगदी शेवटच्या ह्याच्यात आले आणि मला काही न करता मला रांग म्हणजे लाईनीत नाही घेता त्यांनी मला घेऊन गेले। माझं चेक इन झालं आणि मी अगदी शेवटचा पॅसेंजर होतो बोर्ड करायला।
म्हणजे मी बापूंना म्हटलं होतं की बापू मला काही करून मिळू दे फ्लाईट ही, त्याप्रमाणे बापूंनीच म्हणजे बापूंच्या कृपेनेच मला मिळालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.